कपिल पाटिल ने कहा, संजय राउत ने मुझे फोन किया और पूछा कि क्या करना है। मैंने उनसे अनुरोध किया कि यदि आप अपना उम्मीदवार वापस लेते हो तो राजेंद्र झाड़े के लिए यह आसान हो जाएगा। संजय राउत यांचा मला काल फोन आला होता आणि त्यांनी विचारलं की काय करायचं। मी त्यांना विनंती केली की तुम्ही उमेदवार मागे घेतला तुमचा शिवसेनेचा तर राजेंद्र झाडे सर यांच्यासाठी ही लढत सोपी होईल। त्यामुळे मी थोडा वेळ सांगतो इतरांशी बोलून, परत आमचा फोन झाला तेव्हा संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही म्हणजे शिवसेनेचा उमेदवार मागे घेतो आहोत। मी त्यांचे आभार मानले आणि आजही मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि संजय राऊत यांचे आभार मानतो की नागपूर शिक्षक मतदारसंघातून त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला आणि त्यामुळे राजेंद्र झाडे यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। सामान्य काँग्रेस कार्यकर्ता यांनी गेल्या वेळेला शब्द दिलेला आहे राजेंद्र झाडे यांच्यासाठी आणि त्यामुळे तो आजही झाडे सरांच्या सोबत आहे याची मला खात्री। मला माहीत नाही कोणासोबत आहेत ते, मी त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं बरोबर नाही, परंतु राजेंद्र झाडे यांचा विजय पक्का झाला आहे हे यावेळेला पहिल्यांदा दिसून आलेलं आहे। नागपूर विभागात राजेंद्र झाडे हे एकमेव सक्षम आणि समर्थ उमेदवार आहेत। शिक्षकांचं त्यांना मोठं समर्थन आहे। हे दोन्ही बाजूच्या आघाड्यातील जे नेते मंडळी आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी इथून काढता पाय घेतलेला आहे। जे जे पेन्शनच्या बाजूचे आहेत, अनुदान 100% द्यायला तयार आहेत, ते राजेंद्र झाडे यांच्यासोबत येतील याची मला खात्री आहे। राजकारण हे सभ्य आणि सुसंस्कृत असलं पाहिजे आणि राजकारणात शब्दाला सगळ्यात मोठी किंमत असते आणि लोक त्याची आठवण ठेवत असतात।